नमस्कार मित्रांनो, आज पल्स पोलिओ रविवार आहे। मी सर्वप्रथम माझे सहकारी व जेवढेही आरोग्य सेवेमध्ये महापालिका आणि आरोग्य सेवा विभाग, महाराष्ट्र राज्य आणि आरोग्य सेवा विभाग पूर्ण संपूर्ण भारतातील जे आज कार्यरत आहेत त्या सर्वांना मी सलूट करतो। मित्र हो, ज्याप्रमाणे आपल्या बॉर्डरवर सैनिक रात्रंदिवस गस्त करतात आणि आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे आज जे काही आपण आज टीबी, लेप्रसी किंवा पोलिओ ह्यापासून जे काही आज संरक्षित आहो, ते हे आरोग्य सेवक जे दिवस रात्र काम करतात, वॅक्सिनेशनचं काम करतात, तर ते खूप महत्त्वाचं काम आहे। आज रविवार आहे, जे डॉक्टर लोक प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात त्यांचे दवाखाने आज बंद असतात, ते कुठेतरी मौज मजा करायला गेलेले असतात। समाजातले उच्चभ्रू लोक आज वीकेंड मनवतात, परंतु आमचे आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवेमधल्या परिचारिका, जे काही आरोग्य सेवक आहेत, म्हणजे संचालकापासून तर शेवटच्या आशा असणाऱ्या युनिटपर्यंत आज सर्व लोक घरोघरी आपल्या बूथ केंद्रांवर, मोटर स्टँड असो, रेल्वे स्टेशन असो, प्रत्येक ठिकाणी उभं राहून मुलांना पोलिओचे डोस पाजतात। हे अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि ह्या त्यांच्या कामामुळं गेल्या 30 वर्षामध्ये आपला देश पोलिओ मुक्त झालेला आहे। तर आज आपण जनरल पब्लिकला कल्पनासुद्धा नाही की टीबी हा चांगल्या उच्चभ्रू लोकांना पण झालेला आहे, डॉक्टरांना झालेला आहे, डॉक्टरांच्या मुलांना झालेला आहे, डॉक्टरांच्या मुलांच्या मानेच्या गाठीला झालेला आहे, त्याची सर्जरी करताना कॅरोटिड आर्टरी पण रप्चर झालेली आहे, पेशंट सिरियस झालेले आहेत, अशा अनेक गोष्टी टीबीमुळं बरेचसे मृत्यू झालेले आहेत। परंतु त्या लोकांच्या कार्याची दखल घ्यावी म्हणून मी आज एक दोन शब्द त्यांच्याकरता वापरतोय। सावित्रीबाई फुलेंनी प्लेगाची जेव्हा साथ आली तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्लेगच्या रुग्णांना स्वतःच्या पाठीवर घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये भरती करून त्यांच्यावर उपचार केले। प्लेगची लागण त्यांना झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला। अशा महान हस्ती आपल्या देशामध्ये होऊन गेल्या। तर हे जे काही आपले शासकीय यंत्रणा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आज रात्रंदिवस काम करते, कोणताही साथीचा रोग येवो, कोणतंही फूड पॉइझनिंग हो, आपली होळी असते, परंतु जेव्हा होळीच्या दरम्यान काही विषारी द्रव्य अन्नामधून खाण्यात येतात किंवा जुन्या मिठाई, खराब मिठाई खाण्यात येतात आणि 50-50, 60-60 लोकांना विषबाधा होते, तेव्हा रुग्णालयामध्ये 70-70, 80-80 पेशंट ॲडमिट होतात, भरती होतात, त्यांचं सर्व पाहण्यामध्ये पूर्ण रुग्णालय लागून जातं। त्या दिवशी कोणीही म्हणत नाही की आज आमची सुट्टी आहे, आम्हाला होळी आहे। लता मंगेशकर यांनी त्यांच्या गाण्यामध्ये म्हटलं आहे, जब देश मे थी दिवाली वो खेल रहे थे होली। जेव्हा जेव्हा समाजामध्ये दिवाळी असो, होळी असो, कोण दही हंडी असो,
कोणताही सण असो, वैद्यकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांना सर्वात जास्त काम करावं लागतं, सर्वात जास्त सतर्क राहावं लागतं. परंतु यांचं जे काही कार्य आहे त्याची कुठेही नोंद घेतली जात नाही, त्याचं कुठेही वाच्यता केली जात नाही. यांच्यामधल्या कोणत्याही माणसाला पद्मश्री मिळालेली नाही. मला आठवत नाही की कोणत्याही सर्वसाधारण आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणी पद्मश्री दिली. छोटे छोटे पुरस्कार तरी त्यांना दिले गेले पाहिजे. म्हणून मी गेल्या 2 वर्षापासून सावित्रीबाई फुले सेवा पुरस्कार हा सुरू केलेला आहे. या भावनेतून की त्या लोकांचे कोणीतरी कोड कौतुक करावं, त्या लोकांचा समाज त्यांच्या कार्याची दखल घेतो. ज्याप्रमाणे सीमेवर कोणी जवान काही दुर्घटना झाली किंवा काही झालं त्याची आपण नोंद घेतो, तसंच या देशाच्या वैद्यकीय सेवेमध्ये, ग्रामीण वैद्यकीय सेवेमध्ये जे कोणी कार्यरत आहेत त्यांची सेवा अमूल्य आहे. एखादा जर भिकारी ॲक्सिडेंटने पडतो किंवा त्याला काही बिमारी होतं तर पोलीस आणून त्याला रुग्णालय, सरकारी रुग्णालयामध्ये भरती करतात. त्या रुग्णाला कोणतंही खाजगी रुग्णालय सहारा देणार नाही की चला आपण एवढे तरी एवढे पैसे कमावून आपण एवढे पेशंट्स पैसे घेऊन दुरुस्त करतो, चला एखादा भिकारीसुद्धा आपण त्यालासुद्धा उपचार करू, असं कोणीही आजच्या जगामध्ये तयार झालेलं नाही. सर्वांना पॉश हॉस्पिटल्स पाहिजेत, हॉस्पिटल्स फुल झालेले पाहिजेत, ओपीडीमध्ये भरपूर पेशंट आलेले पाहिजेत, भरपूर त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन झाले पाहिजेत, MRI, CT स्कॅन, HB, CBC, RA टेस्ट, युरिक ॲसिड, अहो काय काय SMA 12 काय काय म्हणतात ते सर्व इन्व्हेस्टिगेशन करून शेवटी काहीच नाही निघाल म्हणतात. याच्या विपरीत सर्व काही विपरीत परिस्थितीमध्ये शासकीय रुग्णालयामधील डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन्स, वॉर्ड बॉईज, इव्हन पोस्टमॉर्टम करणारे जे नोकर असतात ते सुद्धा खूप सुंदर काम करतात. यावर्षी महापालिकेने सिव्हिल हॉस्पिटलमधील बनारसी हे पोस्टमॉर्टम करणाऱ्या गृहस्थाला सन्मान करून त्याच्या कार्याची दखल घेतली, त्याचा मला खूप आनंद आहे. मी सावित्रीबाई फुले सेवा पुरस्कार शिवाजी रुग्णालयामध्ये देण्याचा प्रयत्न करतो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देण्याचा करतो. आपण जर सोन्याच्या विटा जरी शिवाजी हॉस्पिटलला देण्याचा प्रयत्न केला किंवा सिव्हिल हॉस्पिटलला देण्याचा प्रयत्न केला तरी नियमांचे बोटं दाखवून, नियमांवर नियमांच्या अडथळे तयार करून अधिकारी दूर लोटतात. अरे का रे, तुम्हाला अधिकारी कोणी बनवलं? या जनतेने तुम्हाला अधिकारी बनवलं ना. जसं एखाद्या मंदिरातला जो पुजारी असतो एखाद्या भक्ताला दर्शन घेऊ देत नाही, तशी ही यंत्रणा आहे. अरे काय काय नियम दाखवतात हो, म्हणजे हसायला येतं की अरे तुमच्या रुग्णालयातल्या चांगलं काम करणाऱ्या माणसाचा आम्ही सत्कार करतो, तेही तुमच्या पोटात दुखतं. एनिवे, जसा देश तसा भेस, असा देश असा समाज अशी यंत्रणा जगात तुम्हाला कुठं पाहायला नाही मिळणार. तर माझ्या सार्वजनिक आरोग्यातील सहकाऱ्यांनो, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की या यंत्रणेमध्ये मला 25 वर्ष खूप सेवा करण्याचा, गोरगरिबांची सेवा करण्याचा आणि तुमच्या कार्याला जवळून पाहण्याचा योग मिळाला. परमेश्वराची ती इच्छा होती, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पूर्ण समरस झालेलो आहे.
तरी अनेक वेळा परत एक वेळा तुम्हाला सलाम आणि खूप खूप आशीर्वाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.